विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। काल महेश कोटे यांनी माध्यमांशी बोलताना शहर उत्तरचे विद्यमान आमदारांवर लोक नाराज आहेत असे म्हटले। त्यानंतर मी केवळ शहर उत्तरमधूनच विधानसभा निवडणूक लढवणार यावर भाजपचे कार्यकर्ते म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सतीश भरत शेट्टी बोलतोय। काल जे प्रसार माध्यमांशी बोलताना माननीय महेश कोटे यांनी जे आमचे विद्यमान आमदार माननीय विजयकुमार देशमुख मालगावकर लोक नाराज आहेत असं जो एक आरोप केला आहे, त्या आरोपाचं मी प्रथमतः खंडन करतो। असे कुठलीही म्हणजे असे कुठेही निदर्शनात येत नाही की शहर उत्तरमधली जनता विजयकुमार देशमुख मालगावकर नाराज आहे म्हणून। दुसरी गोष्ट, ते जे बोलत आहेत ते साफ चुकीचं आहे। आणि ते जे म्हणत आहेत की मी केवळ आणि केवळ शहर उत्तरमधूनच विधानसभेची निवडणूक लढवणार, तर कुणालाही संविधानाने अधिकार दिला आहे, कुणालाही कुठूनही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। ते जर शहर उत्तरमधून निवडणूक लढवणार असेल तर त्याचं आम्ही स्वागत करू, वेलकम आहे। ते कधीही केव्हाही शहर उत्तरमधून निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी यावं, त्यांचं आम्ही स्वागत करू। आणि राहिली गोष्ट राजकीयदृष्ट्या, ह्या शहर उत्तर हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे। यामध्ये 4 वेळा विजयकुमार देशमुख मालक हे सलग 4 वेळा विजय होऊन आमदार झालेले आहेत। तरी आता 5वी वेळा ते परत 2024 विजयकुमार देशमुख मालकच आमदारासाठी या भागातून निवडणूक लढवणार आहेत। त्यांच्याविरोधात जर यांना निवडणूक लढवायची इच्छा असेल तर यावं, आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मिळून एक मोठा पराभव महेश कोटेंचा करून आम्ही त्यांना राजकारणातून संन्यास घ्यायला भाग पाडू, यावेळी मी एवढं सांगतो। त्याआधी मी माध्यमातून त्यांचे एक क्लिपमध्ये ऐकलं होतं की ते म्हणतात की कुठल्याही पक्षानं मला तिकीट देऊ दे शहर उत्तर मतदारसंघात, मी त्या पक्षाकडनं तिकीट घेऊन शहर मतदारसंघामध्येच निवडणूक लढवणार आहे। मग ते आजपर्यंत राष्ट्रवादीमध्ये होते, मग मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की शरद पवारनं तुम्हाला शहर उत्तरमधून तिकीट द्यायस नकार दिला आहे का? दिला आहे का? जर दिला असेल तरच तुम्ही कुठलाही पक्ष का म्हणताय? तुम्ही राष्ट्रवादीत आहात, राष्ट्रवादी तुम्हाला जर पक्ष तिकीट देत असेल तर तुम्हाला त्याच तिकीटावर लढवायला काय अडचण आहे? तुम्ही कुठल्याही पक्ष मला तिकीट देऊ द्या असं संभ्रमाचं वातावरण का तयार करताय, हा मूळ प्रश्न आहे। कारण तुम्हाला गॅरंटी नाही का की मला राष्ट्रवादी तिकीट देईल म्हणून? आणि ते परवाही अशी एक बातमी मी ऐकली की ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायताचे प्रमुख मंगेश चिवटे साहेबांनी त्यांना शिंदे गटात येण्याची ऑफर दिली होती, त्यावरही त्यांनी काल बोललं की असं काही ठरलेलं नाही आहे अजून। मग ठरलेलं नसतानाही तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा, तुम्ही जाहीर करून आज सांगा की मी राष्ट्रवादीमध्येच आहे, अन्य कुठल्याही पक्षात जाणार नाही, असं तुम्ही ठामपणे भूमिका का मांडत नाही? तुम्हीच तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करताय। आजही कोणी ठामपणे सांगू शकत नाही की मांडी महेश कोटे ह्या पक्षात आहेत म्हणून, कोणी सांगू शकत नाही, कारण ह्याला कारणीभूत तुम्ही स्वतः आहात। म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातूनच निवडणुका लढवा, आम्ही त्याचं स्वागत केलेलंच आहे, करू, आणि तुमचा मोठा पराभव करून तुम्हाला राजकीय संन्यास घेण्यास आम्ही भाग पाडू। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।